वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. अजून आपण कार मध्ये जाऊ, थोड्या वेळात पोहोचूच घरी. पोहोचू ना, बाहेर पाऊस पडतोय अजून. तसाच तुला जायचं भिजायला, भिजायला जायचं तुला. ठीक आहे, भावे पण गाडी चालवा, घरी जायला तेवढीच जायला. खूप ट्रॅफिक आहे म्हणजे गाडी पुढे. हो ठीक आहे ठीक आहे, पोचलोच नाही ना. अर्धा तास होत आलाय जवळपास आपण याच एका रोड वरती, अजूनपर्यंत आहे तिथे स्टक झालोय आणि 10:30 होऊन होत आलेत. जसं पूजा बोललेली किती वाजता, 11. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा पण पुढे जाणार आहे टाइम. काय हा काढ हलायचं नावच नाही घेत. इमॅजिन व्हॉट, घरी पोहोचलोय आपण एक्झॅक्ट 12:00. 12 हा आले आले इथे झोका. सामान आपण काढून ठेवलंय सगळं आणि तिथं देखरेख चालू आहे. आता कुठं काय काय साफसफाई करायची गरज आहे. काय पाऊस आणि काय तो ट्रॅफिक, बापा बापा बापरे. माझं काय असं ते तिथे हे छान आहे एकदम मस्तपैकी खेळण्यात आलो. त्याला एक गुड न्यूज पण दिसली घरात आल्या ना थोड्या वेळाने. पूर्ण सुकले आज, इतका पाऊस पडलाय संध्याकाळपासून. खाली पण पाणी नाही. उद्या समजेल कदाचित हा, यांनी काहीतरी केलं वाटतं काम बाहेरून. उद्या दिसेल दिवसा. The next morning. गुड आफ्टरनून फ्रेंड्स, दुसऱ्या दिवशीची दुपार आहे आणि आपण आहोत मुंबई मध्ये आपल्या घरी. बघा खूप मिस करत होतो हे पण. ट्रॅफिक ॲज ऑलवेज. दुपारचं जेवण आणि बुगुडीने फक्त हे बघा काय करून ठेवलंय. हे बघा पूर्ण क्राईम सीन बघून घ्या. मांडी घाला शाबाश. या फ्रेंड्स बाजूला बसा बुगुडीच्या जेवायला, है ना. आता लगभग 20-25 दिवस झाले असेल फ्रेंड्स मटक्यामध्ये आहे तेच पाणी आहे, म्हणून आपण हे केले खाली. आणि आपण हे काल रात्री, हां काल रात्री आपण हा 5 लिटरचा गॅलन मागवलाय बिस्लेरीच्या पाण्याचा. ऍक्च्युली 2 मागवणार होतो बट त्यात रात्री आपण घरी आल्यावरती रात्री झोमॅटो बंद, स्विगी बंद, झेप्टो बंद, सगळं बंद 2 वाजेपर्यंत. भूक लागलेली आणि मला ब्लॉग काढायला जमत नव्हतं रात्री, कारण की थोडा अशक्तपणा पण होता आणि पूजाला पण अशक्तपणा होता, म्हणून ती काय किचनमध्ये जाऊन बनवू नव्हती शकत. तरीही रात्री ब्लिंकिटवरून आपण ऑमलेट म्हणजे अंडे ब्रेड काय काय ऑर्डर केलं आणि मग कसं आपण ऑमलेट ब्रेड बनवून मग रात्री खाऊन मग झोपून गेलो गोळी खाऊन. नको ते अशक्तपणा, नको ते आजारपणा, फिट राहायचं, मस्तपैकी खायचं आणि आपल्या गोष्टी करत राहायच्या. आहे ना बेटा, आहे ना पूजा, क्या मी जाऊन येतो. हाय बाय बाय. हा एक मिनिट आता बघा. ऍक्च्युली आपण पुण्याला असताना जे वरतून लिकेज होत होतं पाणी, त्याचा ऍक्च्युली वरचं त्याच्यावरचं जेवढ्याचा पण प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालाय आणि ते आत्ता आपल्याला समजले, कारण की दादा आता जसे सांगतात की आपलं पण वॉशरूमचं आणि वॉशरूमच्या पार्टची साईडची जी कन्स्ट्रक्शन आहे ते त्यांना काहीतरी काम करावं लागेल आणि मग ते होईल. तर एकदा ते सेक्रेटरीशी बोलून घेतलं काय आपलंच बाकी आहे. तर बघू पण त्याच्यात म्हणजे प्रॉब्लेम एवढाच होणार आहे की वॉशिंग कितने 3-4 दिन आपने बोला ना. हाँ 3-4 पहले माले पे जाना पड़ेगा नीचे ग्राउंड पे. अच्छा ऑफिस का तो चाबी मिलेगा आपके पास ही रहेगा. अच्छा ओके.
वो कभी करेगा, सरदार जी से बात करता है ना मैं, उनको पूछ लेता है, नहीं तो कल से करेगा नहीं तो परसों से करेगा। अच्छा एक ही दिन चलेगा। पूजा इकडे आहे, पूजा मट्टी भी नाही, सगळ्यांचंच केलेलं आहे वरती, पण वरच्यांचं मी बघून आलो। इनफॅक्ट आता म्हणजे प्रॉपर असं टाईल, हां प्रॉपर टाईल्स वाईल्स बसवून दिलेत व्यवस्थित, म्हणजे न्यू ह्याच्या स्टाईलमध्ये, तर हे काढून त्यांना ते बसवावं लागेल। ऐक उद्या किंवा परवापर्यंत होईल ते काम चालू, आणि आपण नव्हतो म्हणून बाकी राहिलेलं। अरे उसमें पूरा दिन भी काम नहीं चलेगा आपका। अच्छा एक दिन पूरा दिन चलेगा बस। अच्छा वापस फिर टॉयलेट यूज करने के लिए कब से वापस चालू कर सकते हैं? मैं बताता है ये यूज कब तक करेंगे, मतलब चार दिन के बाद यूज करने को मिल जाए। नीचे जाना पड़ेगा, मतलब वो इस साइड वाला है, वो ऑफिस के आपके नीचे ही है, ओपी नीचे ग्राउंड फ्लोर में ना ऑफिस का मिलेगा आपको यूज का। सबको ऐसा ही किया नहीं, ठीक है ना, दो एक दो दिवस काम तो करो। आपका ये लीकेज नहीं होगा तो सब जगह तकलीफ हो रहा है, वही मैं बोल रहा हूँ। अभी तो आज हम लोग आने के बाद हमें खुद शॉक हो गए कि इसका पानी कैसे नीचे नहीं गिरा, तीन साल से यही देख रहे थे। और दो, और दो बस सरदार जी से बात हो गया, ऐसा मैं बोल रहा हूँ। परवा पूजा बसन, हाँ परवा बसन, हाँ आज आए, थोड़ा सा काम करना है हम, थोड़ा ये परसों से नंबर दो ठीक है। फिर वो मतलब वो तीन कितने दिन में अपने को मिल सकता है वॉशरूम वापस? आपको तीन दिन तो बिल्कुल यूज करने को नहीं मिलेगा। अच्छा तीन दिन तो नहीं मिलने वाला है, चौथे दिन आपको मिल जाएगा। ठीक है, हाँ पूजा, थैंक यू भैया। आपका नाम? कल्लू, मेरा नंबर ले लीजिए। नहीं आप कर दो मिस कॉल, चलेगा आप, थैंक यू। आता हे मी आई आई ह्याच्यासाठी केलं, पण पाय माझा एका दुसऱ्यावर पडला, हे दुपारी ठेवलेलं, हे परत संध्याकाळी वेगळं काढलेलं आहे बरं का। आणि बेटा हे काय चालू आहे बरं, सारखं सारखं कचरा काढायचा, कचरा नाही सॉरी खेळण्याचं सारखं का टाकले जाते ते? तुझं मी दुपारी पण आवरलं आहे, तू परत तसंच बघू। आते पहिला खूप साऱ्या प्रयत्नांनंतर स्कूटी चालू झाली आहे फ्रेंड्स, होतच नव्हती स्टार्ट, इतके दिवस बंद होती स्कूटी, तर साहजिक आहे झाली, बंद झाली, फायनली गाडी स्टार्ट झाली आहे। ओ बोटो आय थिंक 25 दिवसाने गाडी स्टार्ट होते तर थोडासा वेळ लागेलच। डॉक्टरांकडून आणि काय समजलं, पूजेला ऍडमिट व्हायला सांगितलंय, बघू काय करायचं आत्तासाठी निघू। अच्छा म्हणजे डॉक्टर आलेच नाहीत का अजून? नाही डॉक्टर नाही आले। ठीक आहे मी प्यायचं पाणी भरून घेतो, टाकी भरून झाले, हो झाप भरली भरली, हा मी ते जास्त नाही मला नाही जमत आहे पूजा, तू जास्त काम वाढवू नको, मी प्यायचं भरतो हे भरतो आणि बादली बिदली भरून ठेवेल मी। हा पाहूया, ठीक आहे चालेल, चल मी करतो फोन, माझं झालं 10-15 मिनिटं झालं की येतो, रेनकोट घाला, हो ठीक आहे।
डॉक्टर आले की मला फोन कर. आली आली डॉक्टर. अच्छा आले ना. हे बाय व्यवस्थित विचारा, गरज आहे का म्हणजे दाखवू नको आपण या डॉक्टरांकडे गेलेलो. ओके तर फ्रेंड्स मी ऍक्च्युली घरी आलोय फ्रेंड्स पाणी भरायला. पूजा ऍक्च्युली थांबली फ्रेंड्स, जसं आपण ऐकलं दवाखान्यामध्ये. आपण एका डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी सांगितलं की ऍडमिट करून घे 3 ते 2 दिवस, त्याच्यामध्ये रिकवर होईल बऱ्यापैकी. ऍडमिट करायचं आहे तर मग अचानकच कसं ना, आपल्याला पुण्याच्या डॉक्टरांनी पण सांगितलं काही गरज नाही ऍडमिट होण्याची, तुम्ही रिकवर होत आहे, ओपीडी थ्रू तुम्ही होऊ शकता, नाहीतर जास्त जास्त तर त्यांनी सांगितलं असतं. तर आपण ऍडमिट होण्याच्या अगोदर जस्ट एक सेकंड ओपिनियनवर आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलं, तिथे त्यांच्याकडे समजेल. ते पण जर सेमच बोलले की ऍडमिट व्हायची गरज आहे, तर मग आपण पूजाला आज ऍडमिट करू. तर आता ऍडमिट होईल की नाही, दुसरे डॉक्टर काय आपल्याला सांगतात हे आपण बघू फ्रेंड्स उद्याच्या ब्लॉगमध्ये. आत्तासाठी मी पाणी भरायला आलो तर पाणी भरून घेतो, त्यानंतरला पुन्हा मी पूजा आणि भाव्याला जाऊन तिथे जॉईन करतो. ओके तर येस पाणी जाईल, तर मी पटपट फ्रेंड्स करून घेतो सगळी काय कामं, भांडे बिंडे धुवायचं, पाणी बिणी भरून घ्यायचं आहे. तुम्ही देखील काळजी घ्या फ्रेंड्स, स्वच्छ पाणी वापरा, परत मच्छर वगैरे आहेत तर धूप म्हणजे धूर वगैरे काहीतरी करा, पण कीप अवे मस्किटोज. ऍडमिट तर नाही म्हणजे आमचं तर चाललंय नको करायला, बट बघू आज डॉक्टर काय बोलतील ते. विश की काहीतरी पॉझिटिव्ह बोलले पाहिजे. पटपट काम आटपून घेतो म्हणजे आपण जाऊ. कसं झालंय ना फ्रेंड्स, सिरियसली एक जस्ट शेअर करतो तुमच्यासोबत. एक साथच सगळं काही विचार आले की यार पूजा ऍडमिट झाली, मग बुगूला घरी मी, परत हे ते होईल होईल होईल, सगळं मॅनेज होईल. जरी झालं तरी थोडंसं स्ट्रॉंग राहावं लागेल थोडंसं मला, कारण की हे पण कारण की मी स्वतः देखील पेशंट आहे, पण तरी जर आहे वी हॅव टू बी स्ट्रॉंग ॲट सच टाईम. आणि बघू आता पटपट काम आवरतो आणि मग आपण डॉक्टरांकडे जाऊ, तोपर्यंत पूजाचं होईलच मला वाटतं माझं हे सगळं होईपर्यंत. ठीक आहे पाणी गेलंय बरं का, पाऊस चालूच आहे. आपण पोचलोय दवाखान्याच्या इथे, जाऊ आणि बघू एकदा काय म्हणणं आहे डॉक्टरांचं. आपण पोचलोच आहे तर पूजाचाच ऍक्च्युली नंबर चालू आहे माझ्या. थांब थांब काय आलं इंजेक्शन दिलं इंजेक्शन काय करतात सगळ्यांना मजा वाटते. फुकडी पाय पाय करत बसते त्याचा काय, मेडिकल मधून औषध काहीच नाही ना, मचल ना तिथे. बरं आपण घरी पोहोचले फ्रेंड्स, पण एक गोष्ट राहून गेली होती म्हणजे माझं जॅकेट तिथेच राहिले पूजा दवाखान्यात. विन सीटर काय हर्ष म्हणजे तिथून निघाला निघाला लगेच इथून स्कूटी काढ स्कूटी काढ, तिथूनच जाऊया इथूनच जाऊया. काय चालू काय चालू का, काय पूजा का चिडचिड होते. बाय मी जाऊन येतो. ओके लगेली पेशंट्स पण कमी होते फ्रेंड्स, त्यामुळे आपलं जॅकेट तसंच आहे तसंच आहे. भेटलंय आता जॅकेट घेऊन आता जाऊ पटपट घरी. हो गया तुझं नाव काय, आईचं नाव काय, मम्माचं नाव काय. औषधं खाऊन झालेत फ्रेंड्स रात्रीचे, तर आता झोपून घेऊ आपण. ओके काय होत उद्या रिपोर्ट काढू, बघू काय होत आहे काय भेटतय त्या रिपोर्ट मधून. ऍडमिट करावं लागलंच तर यांना पहिले ऍडमिट करू, पूजाला पहिले ऍडमिट करू, नंतर ला माझं बघू. ओके आणि बुगुडी हाय घर बघायला है ना बेटा. तुला पण खास उठते बघू ना, ते उद्या रिपोर्ट मध्ये समजेल ना. उद्या 3-3 काढायला सांगितले तर ते काढून बघू.
श्रेयस तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स तुमचा हा आपला आजचा ब्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. बघू बाय कल फ्रेंड्सला. बाय बाय फ्रेंड्स. बाय बाय. नीट कर. बाय बाय. बाय. पाऊस पाऊस पण यायला लागला. बाप रे, काय दवाखान्याची धावपळ झाली. नादळ पाणी, नादळ हे, नादळ ते, ट्रॅफिक, पाऊस. तुझं होत आहे का आज मस्ती करून? तिथे हे जे रॅशेस आलेत मला, तिथे टेस्ट केले पाहिजे होते की कसले आहेत.